कर्नाटकातून मिरजेत येणाऱ्या चालकाची वाहतूक पोलिसांकडून लूट. कर्नाटकमधून मिरजेत रोपे खरेदीसाठी आरगोणी हे क्लुझर क्रमांक KA24M3081 या गाडीतून आले होते. वाहतूक पोलिसांनी गाडी अडवून त्यांची कागदपत्रे मागितली. त्यावेळी त्यांनी कागदपत्रे दिली. सीट बेल्ट न लावल्याबद्दल चालकाकडे 200 रुपये मागणी पोलिसांनी केली. इथे कोणीच सीट बेल्ट लावला नाही, माझ्याकडे गाडीचे सर्व परवाना असताना मी पैसे का देऊ असे म्हटले असता वाहतूक पोलिसांनी गाडीची कागदपत्रे जप्त करून पोलीस ठाणे येथे गाडी आणली होती. यावेळी पैशाच्या कारणावरून पोलिसांशी वाद झाला. घडलेल्या घटनेची माहिती गोणी यांनी दिली. आज मिरज वाहतूक पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरके गुन्हे आहे. आम्ही मिरजला रोप आणायला आले ते रोपला बघून आम्ही मिशन हॉस्पिटल सर्कलला आले. ते पोलीस सुभाष रावसाहेब चव्हाण म्हणून धरले आहे. कागदपत्र सगळं चेक केलं आणि सोडायला तयार नाही. कागदपत्र काढून घेतलं आहे सगळं. आता 3 घंटा झालंय, अजून दिलं नाही काय नाही. तुम्ही कुठे जाता जा राहा, एस पी कडे जावा, कुठं पण जावा, आम्ही कागदपत्र देत नाही म्हणून. असं कारण काय खरं? कारण सगळं चेक केलं सोडायचं होतं. चेक केलं, आमचं कागदपत्र दिलं नाही अजून परत. कारण काय पण नाही. कारण काय? सगळं कागदपत्र आहे आमचं. मागितलं नाही तिकडे, हे ड्रायव्हर इकडे हे म्हटलं आणि माझ्याकडे मागितलं. सर किती मागितलं? 200. कशासाठी? सीट बेल्ट नाही, ते नाही, हे नाही. मग सर सगळ्या गाड्या सर जाऊन सीट बेल्ट कोण पण काढलेली नाही सर. बेल्ट घातलेलं नाही आणि सर सीट बेल्ट आहे आणि ते हे ते त्याची आहे अशी आहे म्हणून काय सारखा त्रास करते धरते. पण येल्यानंतर 100-200 रुपये काढून घेतात सर. काव पण आम्ही कर्नाटकच्या गाड्या येल्या नाही सर इकडे. काढून घेतात 100-200 काढून घेत देतात सर. आणि एक येतात आणि इकडे दुसऱ्याकडे आवडलं तर हे दाखव म्हणून बोलतात सर. दुसऱ्याकडे आवडलं तर